Brought to you by Techno Spark 20 series smartphones. मी आलेला आहे कोर्टामध्ये. काय खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केलं. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे. त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणांची नाही. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जाणार. आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे, ते संविधानाची नेहमी भाषा करतात, संविधानाने उत्तर मिळालं काय सांगा. मी संविधान पाळणारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांचे परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे, त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे. आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे. मी आप स्वतःला तुटू दिला नाही, माझे रवीजीनी मला तुटू दिला नाही. जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही, याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली. तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही, माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019 मध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे. तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि तेच जबाबदारी 2019 मध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहे, तर मला काहीच चिंता नाही. अशा आशीर्वाद देतील भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही. भक्त भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली. आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते, आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे. मी सगळ्यांना एवढंच म्हणते, माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात, मी फक्त तेवढीच विनंती करू शकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका. कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून उतरते. आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटतं की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला, तो विचार मलाही सुद्धा पडते. त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा. आमचा मेसेज नेहमी राहते की आम्ही गोरगरिबांसोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, शेतमजदुरांसोबत आहे, महिला युवक यांचे पाठीशी आहे. आणि जेही आम्ही करू येणाऱ्या काळामध्ये आणि जेही आम्ही केलेलं आहे तर त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी, माझे अमरावतीकरांचे विकासासाठीच मी करत आलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी सामान्य व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमी माझा राहिलेला आहे. कारण मातीमध्ये राहून मातीचे लोकांसाठी काम करणं हेच माझा उद्देश राहिलेला आहे नेहमी आणि येणारे भविष्यामध्ये सुद्धा तेच राहणार. आज सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं. आपली 12 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खाली खालच्या पातळीवर बोलले, खालच्या पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीने लोकांसाठी जगू शकत नाही, तर एक बाईला कसं थांबवायचं, या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा, हे जे प्रयत्न चाललं होतं गेल्या 10-12 वर्षापासून महिलाच्या जीवनात संघर्ष हा जन्मालाच
वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते. पण आज खरं जे होता, दूध का दूध और पाणी का पाणी, या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे, त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या मी पाहिलेले आहे, कारण 13 पासून नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हा ऐकत ऐकत आमचे लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं.